विद्यार्थी मित्रांनो, एक्सपान्शन ऑफ आयडिया हा अतिशय चांगला टॉपिक रायटिंग स्किलमध्ये इन्क्लूड केलेला आहे की ज्यामध्ये तुमच्या कल्पना विस्ताराला भरपूर वाव आहे. ओके, आलं लक्षात? आता बघा, प्रत्येक चांगली गोष्ट निर्माण होण्यामागे, प्रत्येक शोध लागण्यामागे, प्रत्येक कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राममागे एक छानशी आयडिया असते, एक छानशी कल्पना असते. मग या आयडियाजवरूनच प्रोव्हर्ब्स तयार होतात, एडियम्स तयार होतात, आलं का लक्षात? आणि तुम्हाला तुमच्या इमॅजिनेटिव्ह पॉवरवरनं, इमॅजिनरी पॉवरवरनं, तुमच्या थिंकिंगने त्या आयडियाला एक्सपांड करावं लागतं, त्याचा विस्तार करावा लागतो. आलं लक्षात? हा सुद्धा 5 गुणांचा एक चांगला प्रश्न, एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेली असते. आता विद्यार्थ्यांना एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हटलं की थोडं डिफिकल्ट वाटतं, पण तसं काही नाही. जर याचं व्यवस्थितपणे आपण ऑब्झर्वेशन केलं, याचा अर्थ जर नीट समजावून घेतला आणि याच्या स्टेप्स जर आपण फॉलो केल्या, तर रीतसर नियमित प्रॅक्टिसने आपण अशा आयडियाजला एक्सपांड करू शकतो. कसं ते बघूया. आता एक्सपान्शन ऑफ आयडिया किंवा या एक्सपान्शन कशाचं करायचं असतं ते पहिले लक्षात घ्या. त्यामध्ये तुम्हाला एखादी प्रोव्हर्ब दिलेली असेल, एखादं एडियम्स ज्याला आपण म्हणतो, टायटल असेल एखादं खूप छान, एखादी पोएटिक लाईन असेल किंवा एखादा थॉट असेल. फॉर एक्झाम्पल, टीट फॉर टॅट आपण नेहमी ऐकतो की एखाद्याला जसं तसं वागलं पाहिजे. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. ओके, ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. ओके, ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज अँड वी आर जस्ट अँड ॲक्टर. ओके, स्टिच इन टाईम सेव्ज 9. फेस इज द इंडेक्स ऑफ ॲटिट्यूड. अशा प्रकारचे खूप चांगले चांगले प्रोव्हर्ब्स किंवा थॉट्स किंवा पोएटिक लाईन आपल्याला एक्सपांड करायचे असतात. ओके, आलं लक्षात? मग हे एक्सपान्शन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ते पहिले लक्षात घ्या. दिलेली लाईन किंवा इडियम्स किंवा प्रोव्हर्ब 2 ते 3 वेळा रीड करा. रीड केल्यानंतर त्यामधला सिंबॉलिक अर्थ लक्षात घ्या आणि कोणत्या प्रसंगावरून, कोणत्या कथेवरून, कोणत्या घटनेवरून ते तयार झालं असेल याची कल्पना करा, त्याला इमॅजिन करा. इमॅजिन केल्यानंतर त्या संबंधीच्या आयडियाज कोणकोणत्या असू शकतात, आपण त्याला कशाप्रकारे विस्तार त्याचं करू शकतो या संबंधीचं थिंकिंग करा. त्यानंतर ज्या आयडियाज तुमच्या तयार होतात त्या आयडियाजला कोहेसिव्ह मॅनरने किंवा विशिष्ट सिक्वेन्सने त्याचा क्रम कसा घेता येईल ते बघा. ही प्रोव्हर्ब एक्सप्लेन करताना त्याच्याशी रिलेटेड काय एक्झाम्पल्स तुम्हाला देता आले तर ते बघा. ओके, आलं लक्षात? त्यानंतर अतिरिक्त माहितीसुद्धा त्यामध्ये यायला नको. म्हणजे नेमका अर्थ आपल्याला कळला, तो अर्थ आपल्याला समजला आणि तो अर्थ आपल्याला स्पष्ट करता आला. आलं का लक्षात? याला म्हणतात अंडरस्टँडिंग, कॉम्प्रिहेंडिंग अँड प्रेझेंटेशन. ते आपल्याला या कल्पना विस्तारामधून किंवा आयडियाज ऑफ एक्सपान्शनमधून मांडता आलं पाहिजे. आपलं कन्स्ट्रक्शन, कंपोजिशन हे अतिशय व्यवस्थित असायला पाहिजे, मिनिंगफुल असायला पाहिजे, कॉम्पॅक्ट असायला पाहिजे. आणि हे एक्सप्लेनेशन करताना किंवा याचं एक्सपान्शन करताना सुरुवात, मध्य आणि त्याचा शेवट अतिशय समर्पक असला पाहिजे. आलं लक्षात? मग रीडिंग करा, वाचन करा, काही प्रोव्हर्ब्स तुमच्या संकलित करा आणि संकलित केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला कोणकोणत्या कल्पना असू शकतात त्या विचार करून त्याचं एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न केला. हे अतिशय महत्त्वाचं स्किल आहे, आलं का लक्षात? कारण आपल्याला
छोट्या छोट्या कोडवरून एन्कोडिंग डिकोडिंग ऐकलं असेल तुम्ही, एक छोटासा कोड असेल तर त्या कोडच्या मागे खूप मोठा संदर्भ अर्थ असतो. मग जर एक्सपान्शन ऑफ आयडिया तुम्हाला व्यवस्थितपैकी ज्ञात झालं तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यामध्ये गुणही मिळवू शकता आणि हे स्किलही डेव्हलप करू शकता. शेवटी मार्क्स ओरिएंटेड व्हायचं पण स्किल ओरिएंटेड नक्की व्हायचं आहे, कारण आज तुमचा सिलेबस हा पूर्णपणे स्किल ओरिएंटेड आहे. म्हणून कौशल्य विकसित करा आणि कौशल्याधिष्ठित व्हा. हॅलो, लक्षात कराल प्रॅक्टिस. थँक्यू.